9 न्यूज आयोजित गोदा सन्मान लवकरच। ललित रुंगटा ग्रुप का जन्म जन्म ऑफर, एक ऐसे गिफ्ट जो घर में ना समाए, एक ऐसी खुशी जो दिल में ना समाए। ताजा बातम्या आणि अपडेट साठी 9 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा। 2 वर्षांपूर्वी सेंट्रल किचन योजनेच्या 13 ठेकेदारांना अपात्र केल्यानंतर आता एका ठेकेदाराच्या हिरावाडी येथील ठाकरे मळा परिसरातील गोदाम तपासणीत शेजारील बंगल्यात तब्बल 300 अधिक शासनामार्फत पुरवलेली तांदळाची पोती सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। याच वादग्रस्त ठेकेदारांचे 2,69,30,000 रुपयांचे देयक काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पथक तपासणीसाठी आले असता नाशिक मधील विद्यार्थ्यांच्या पोटात जाण्याऐवजी गोदामात तांदळाची पोती कशी सडवली याचा धक्कादायक पर्दाफाश महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवली असून अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत। यात काही गडबड होत असल्याचं आढळल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई केली जाईल असं मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं। हा तो धान्य साठा पकडण्यात आला त्या संबंधीच्या बातम्या पेपरला आलेल्या आहे। आमचे शिक्षण अधिकारी त्या घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांना सर्व संपूर्ण त्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्यासंबंधी सूचना दिलेली आहे। अहवाल आल्यानंतर त्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल। बडे छोटे असे काही नसते, जर चूक झालेली असेल तर निश्चितपणे नियमानुसार कारवाई केली जाईल, चूक नसेल तर कारवाई केली जाणार नाही। महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे अहवाल पाठवला जाणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।